पालघरमधून पुढची बातमी आहे, ही देखील एक महत्त्वाची बातमी आहे. एका महत्त्वाच्या निर्णयासंदर्भातली बातमी आहे. जादूटोणा करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. पालघर जिल्ह्यातून ही बातमी येते. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका निर्माण व्हावा यासाठी दोन जण जादूटोणा करत होते. या दोघांनाही क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. शिंदेंचा फोटो समोर ठेवून त्यासमोर अगरबत्ती पेटवून हे दोघे हळद कुंकू, काळा बुक्का, लिंबू आणि सफेद कोंबड्याचा वापर करत होते. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तलावली या गावातली ही घटना आहे. हे दोघे अशा अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असल्याचं आणि त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचं समोर आलेलं आहे. पालघरमध्ये दोघांना अटक करण्यात आली. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, हा सगळा काय प्रकारे कधी समोर आला? सुवर्णा, याच्यामध्ये नवीन अपडेट आलेले आहे. त्या म्हणजे तीन ठिकाणी एकनाथ शिंदे जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक उपक्रमे यांचे मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांच्या तीन ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींनी फोटो ठेवून त्यांच्यावरती जादूटोणा आणि काळी जादू करण्याचा प्रकार केलेला आहे. याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते समोर आलेली आहे. पोलिसांनी तपास केल्यानुसार दोन जणांना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. तर आता जी माहिती मिळते त्यानुसार हा संपूर्ण प्रकार जो आहे हा पालघर फक्त पालघरपर्यंत सीमित नसून पालघरच्या बाहेर देखील याबाबत चर्चा झाली होती आणि या अशी पूजा करण्याबाबत किंवा अशा पद्धतीचा जादूटोणा करण्याबाबत चर्चा झाली होती आणि काही कट रचना आला होता का असा तपास जो आहे तो पालघर पोलीस करत आहेत. पण मुख्यत्वे याच्यामध्ये पोलिसांना प्राथमिक म्हणजे ही गोष्ट समोर आली ती म्हणजे एकनाथ शिंदे ही प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने फोटो ठेवून त्या ठिकाणी व्हिडिओ जर टाकले कुठे किंवा त्या पद्धतीने व्हिडिओ जर व्हायरल केले तर आपला चेहरा प्रसिद्ध होईल आणि त्या अनुषंगे आपल्याला त्याचा लाभ होईल अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि यामागे राजकीय काही षड्यंत्र आहे का किंवा एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अशा पद्धतीचं काळा जादू किंवा जादूटोणा करण्याकरता कुठल्या राजकीय व्यक्तींना सांगितलं असेल का अशी आतापर्यंत तरी प्राथमिक माहिती पालघर पोलिसांकडे नाहीये. मात्र याच्यामध्ये आतापर्यंत प्राथमिक अंदाज जो आहे त्यानुसार जे जादू करणारे जे आहेत त्यापैकी एक व्यक्ती जो आहे त्या एक व्यक्तीने इतर दोन व्यक्तींना सांगितलं होतं तो फरार आहे आणि दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केलेली आहे. हे सगळं आपापसामध्ये त्या ठिकाणी काहीतरी प्रसिद्धी मिळवण्याकरता किंवा हे संपूर्ण प्रकरण जे आहे अशा पद्धतीनं प्रसिद्ध होण्याकरता केलं जातंय असं तपासात प्राथमिकपणे समोर आलेलं आहे. सुवर्ण, अजित, माहिती दिल्याबद्दल. या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये आत्ता इथंच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.